हरि ओम। मी उर्मिला जनार्दन चव्हाण, उपासना केंद्र विजयदुर्ग। मी बापूंकडे आल्यापासून मला छोटे मोठे खूप अनुभव आलेले आहे। 2016 माझी 12-13 कलमांची बाग आहे। त्या बागेत मी जंगल तोडलेले होते। त्या एप्रिलमध्ये मी 2016 मी काटे जाळण्यासाठी माझ्या बागेत गेली। त्यावेळी काटे जाळे व माझ्या बागेतून दुसऱ्या बागेत ते आग गेली व 2 हिस्सेदारांची कलमे थोडी जळली। एक पुतणा मुंबईत राहत होता, त्याला मी फोन केला व त्याला सांगितलं, संतोष तुझी 2 कलमे माझ्या हातून चूक झाली आहे, 2 कलमे तुझी जळली आहेत, चांगली झाली तर ठीक, नाही तर मेली तर मी तुझी लावून देईन, असे मी त्याला फोनवरून सांगितलं। तर त्याने मला सांगितलं, म्हणजे पुतण्याने, काकू तू काही टेन्शन करू नको, कलम जळली तरी चालतील, तू सुखी आहेस ना, तू सुखी तर आम्ही सुखी, तू फक्त आम्हाला आशीर्वाद चांगले दे। मग एक याचा विषय मिटला। दुसरा माझा सखा पुतण्या, त्याची 4-5 कलमा होरपाळली होती, तसंच मी खरं येऊन घरी सांगितलं। आणि त्यावेळी म्हणजे एप्रिल महिना होता 2016, तर एप्रिल महिन्यात एवढा पाऊस 4 दिवसांनी पडला, भरपूर पाऊस पडला, आणि माझ्या बापूनेच ते तरच घडवला। भरपूर पाऊस पडून ते कलमं पालवी येऊन सर्वांची कलमा चांगली झाली। ही माझी बापूंचीच कृपा। हरिओम। श्रीराम अंबज्ञ नाथ सविनय।